नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळांची उमेदवारी जाहीर करून शरद पवारांनी त्यांचा गेम केल्याची खमंग चर्चा रंगली आहे. अनेक दिग्गज मंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी देणार असं आधी पवारांनी सांगितलं होतं, मात्र प्रत्यक्षात एकट्या भुजबळांनाच लोकसभेवर पाठवून पुतणे अजित पवारांचं वर्चस्व वाढवण्याचा पवारांचा प्रयत्न आहे असं बोललं जात आहे. त्यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदतोय. आणि हाच निषेध नोंदवण्यासाठी येवलेकरांनी आज येवला बंदची हाक दिली. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या संपर्कात आहेत. मुकुल, येवलेकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे, काय सध्या परिस्थिती आहे, येवला बंदची हाक देण्यात आलेली आहे? भूषण, हा जो एक निषेध किंवा एक नाराजीचा सूर आळवला जातोय ते कुठेतरी अपेक्षित मानलं जात होतं. साधारणतः 6 महिन्यापूर्वी शरद पवार हे येवल्यामध्ये आलेले होते. विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. त्याचवेळेस येवल्याच्या काही नागरिकांनी त्यांची भेट घेतलेली होती आणि एका जाहीर कार्यक्रमामध्ये पण छगन भुजबळ यांना येवल्यातून बाहेर काढू नये अशी एक मागणी करण्यात आलेली होती. मात्र ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली तोपर्यंत संभ्रम कायम ठेवण्यात आलेला होता. छगन भुजबळ की समीर भुजबळ यांना लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी द्यायची. आज कुठेतरी असा एक चर्चा केली जाते की या बंदच्या पाठीमागे कोण भुजबळांचंच बळ आहे की किंवा काय, किंवा भुजबळांवर जो अन्याय झालेला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आणि ते शरद पवारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा बंद आणि नाराजीचं सत्र, त्याचबरोबर राजीनामा सत्र उगारलं जात आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.